आदित्य हे चित्र कशाचं आहे? नानी। मग आपण कवितेमध्ये पाहिलं नाण्याचा आवाज कसा होतो? छान छान छान। अगदी बरोबर, नाण्याचा आवाज कसा होतो? छान छान छान। स्वराज हे चित्र कशाचं आहे? इंजिन। इंजिन, मग हे इंजिनाच्या वर काय निघत आहे? हे धूर निघत आहे। मग धूर कसा निघतो? इंजिनाचा धूर निघतो भग भग भग। आदर्श हे चित्र कशाचं आहे? शिट्टी। शिट्टी, मग शिट्टी कशी वाजते? अगदी बरोबर, शिट्टी कशी वाजते? रोहित हे काय आहे? चाके। चाके, मग चाके आपल्याला कशी तपासून पाहायची आहे? अगदी बरोबर, चाके कशी पाहायची आहेत आपल्याला तपासून? आदित्य हे काय आहे? सामान। सामान, मग आपण रेल्वेमध्ये चढताना सामान घेऊन जात असतो, आणि सामान कसं ठेवायचं आहे आपल्याला? कशा पद्धतीने ठेवायचं आहे? अगदी बरोबर, सामान कसं ठेवायचं आहे? स्वराज हे काय आहे? घंटा। घंटा, मग घंटा, घंटाचा आवाज कसा होतो? अगदी बरोबर, घंटाचा आवाज कसा होतो? म्हणजे हे जे चित्र दिलेले आहे ते कशाचे शब्द आहेत? आवाजाचे शब्द आहेत। कशाचे? आवाजाचे। मग हे आवाजाचे शब्द आपल्याला पुस्तकामध्ये जे इथं रिकामी जागा दाखवली आहे त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहे। जसे की नानी याचा आवाज होतो छन छन छन। इंजिनाचा धूर निघतो भग भग भग। शिट्टी कशी वाजते? कुक कुक कुक। आणि चाके कशी तपासून पाहिजेत आपल्याला? आणि सामान कशा पद्धतीने ठेवायचं आहे? आणि घंटा कशी वाजते? या पद्धतीने आपल्याला शब्द आपल्या पुस्तकामध्ये लिहायचे आहे।